राजकीय वर्तुळातून बातमी आहे, बाबरी पाडताना बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिक नव्हते असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला। इतिहासातून बाळासाहेबांचं नाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय, बाबरी पाडणारे शिवसैनिकच होते असं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी पलटवार केलेला आहे। त्याचबरोबर आता ताजा तपशील समोर येतोय याच मुद्द्यावरून, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेही पत्रकार परिषद घेणार आहेत। ही मस्जिद पडली पाहिजे हे आमच्या रामाचं जन्मस्थान आहे असं मानणारा हिंदूंनी ती पाडली, त्याला नेतृत्व हे विश्व हिंदू परिषद, विश्व हिंदू परिषदेची सब ऑर्गनायझेशन बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी दिलं, हे जगात इतिहास माहिती आहे। आता त्याच्या अंतर्गत शिवसेनेचे कार्यकर्ते होते की नाही, होतेच, कारण ते हिंदुत्ववादी होते आहेत असं काय जे म्हणायचं म्हणून, त्यामुळे ते होते। पण आम्ही सेनाभवनमध्ये प्लॅन केला आणि मग आमच्या तुकड्या निघाल्या असं काही झालेलं नाही। ही आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही, ज्या पळपुट्यांना घेऊन आज सरकार बनवलेलं आहे भारतीय जनता पक्षाने, त्यांची हिंमत एवढी वाढलेली आहे की ते आता बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत, हिंदूंचं दैवत, त्यांच्यावरती सुद्धा ते चिखलफेक करू लागले आणि त्या चिखलात बसून डॉक्टर मिंधे आणि 40 आमदार सत्ता भोगतायत, हे महाराष्ट्राचं हिंदुत्वाचं दुर्दैव आहे।